अठ्ठावीस जानेवारी रोजी भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनावर सुप्रीम कोर्टाचा निकाल आला असून या निकालाची प्रत विधीमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यावर विधानसभा अध्यक्ष अंतिम निर्णय घेतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे तसेच बारा आमदारांच्या निलंबनाचा निर्णय हा सरकारचा निर्णय नाही हा विधीमंडळाचा निर्णय होता विधीमंडळाचे अधिकार व न्यायालयाचा आदेश याबाबत जो काही अभ्यास करायचा असेल तो विधिमंडळ सचिवालय करेल आणि अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले के बारा आमदारांच्या निलंबनाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निकाल आज आलेला आहे निश्चित रूपाने त्या निकालाच्या प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर विधिमंडळ सचिवालय अभ्यास करेल आणि शेवटी अंतिम निर्णय अध्यक्ष महोदय घेतील हा सरकारचा निर्णय नाही विधिमंडळाचा निर्णय आहे विधिमंडळाचे अधिकार आणि न्यायालयाचे आदेश या बाबतीत निश्चित रूपाने जे काही अभ्यास करायचे असतील ते विधिमंडळ सचिवालय करेल आणि त्याच्यावर अंतिम निर्णय हे अध्यक्ष महोदय घेणार आहे